तर मंडळी, फायनली आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी आलेलो आहोत आणि माझ्या समोरच ती इमारत आहे. समोर एक म्हणजे या ठिकाणावरून स्वराज्याचा महामेरू हा पूर्ण जगामध्ये पसरला होता ते हे ठिकाण आहे बघा. नमस्कार नमस्कार. फायनली शिवनेरीच्या पायथ्याशी आम्ही आलेलो आहे आणि आपली गाडी आहे ना बघा, या ठिकाणी शिवाजी महाराजांचा हा पुतळा, पाठमोरा पुतळा आहे. तर एकदम त्यांच्याच पाठीमागच्या साईडमध्ये त्या साईडला आम्ही आपली गाडी पार्क केलेली आहे. तर आता आहे ना आपण ब्रेकफास्ट करूया, भूक तर लागलेली आहे. बघा आता 8:30 वाजता यायचं होतं तर आता 9:52 झालेले आहेत, म्हणजे जवळजवळ 10 आहेत. तर आता आपण नाश्ता करूया, नाश्ता केल्यानंतर आपण किल्ला चढायला सुरुवात करूया. आणि तुम्ही मंडळी आजूबाजूला बघाल ना तर पूर्णपणे असे वातावरण भारून टाकेल असं आहे. बघा ना, ह्या ठिकाणी आहे म्हणजे सायकल रॅली आहे, प्रत्येकाच्या सायकलला फ्लॅग लावलेला आहे बघा तुम्ही. आणि अशा प्रकारचं वातावरण आहे ना, खूप भारी वाटतं. तर आपण आता नाश्ता करूया आणि त्याच्यानंतर मग पुढे निघूया. तर मंडळी आता आहे ना आपली ब्रेकफास्टची वेळ झालेली आहे. बघा तुम्ही बघू शकताय, आता बघा मसाला डोसा आहे, हा वडा उसळ आहे. तर पेट पूजा करूया कारण का सकाळी 4 निघाल्यानंतर आहे ना, म्हणजे काही असं काही खाल्लं वगैरे काहीच नव्हतं. तर आता आपण खाऊया आणि त्याच्यानंतर गड चढूया. आणि आसपासचं जे वातावरण मंडळी इकडे जे मिळतंय ना बघायला, एकदम अप्रतिम, म्हणजे वेगळंच असं काहीतरी भावना आहे, भारीच एकदम राष्ट्रप्रेमाची भावना. तर मंडळी पहिला ब्रेकफास्ट करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा भेटतो. तर मंडळी आताच आपलं ब्रेकफास्ट करून झालेलं आहे, म्हणजे ब्रेकफास्ट हा लंच सारखाच झालेला आहे. आणि जो ब्रेकफास्ट केला ना ते हे शिवश्री स्नॅक्स म्हणून रेस्टॉरंट होतं, तर त्या रेस्टॉरंटमध्ये गेला. पण मंडळी माझ्यासोबत आज आहेत ना 3 आहेत, त्यातील माझा एक रायडिंग पार्टनर अमित हा माझा स्कूल फ्रेंड आहे, त्याची ओळख तुम्हाला करून द्यायची आहे. आणि हा माझ्यासोबत रायगडलासुद्धा आलेला. आणि आमच्यासोबत जो म्हणजे माझ्यासोबत जो सीन झालेला म्हणजे ॲक्सिडेंट झालेला त्याचा हा प्रत्यक्ष माणूस आहे, प्रत्यक्ष बघितलेला माणूस आहे हा. आणि त्याच्यासोबत पण झालेला, म्हणजे गाडीला पण बरंच नुकसान झालं होतं आणि मलासुद्धा लागलेलं. आणि त्याच्यासोबतच अमितसोबतच अमितचा भाऊ आहे अभिजित. आणि त्याच्यानंतर हा आहे आपला भाऊ निलेश. हा निलेश आणि तो निलेश वेगळा, हा निलेश वेगळा, हा माझा भाऊ आहे. चला आता इथून आपण गड सर करण्यासाठी जाऊया. आता चालतोय ना तरी बघा आमच्या बाजूलाच हा शिवनेरीचा हा किल्ला दिसतोय. आणि इथून बघा आता मला माहित नाही तुम्हाला दिसतंय की नाही दिसतंय ते, पण 4 ट्रॅव्हल करून आल्यानंतर पेटपूजा झाली, त्याच्यानंतर मग एवढ्या उन्हातून आपल्याला तो किल्ला सर करायचा आहे ना, भारी ते बघा. म्हणजे अशी मुंग्यांसारखी लाईन लागलेली आहे माणसांची. खरं तर शिवजयंती आहे आणि सोबत रविवार सुद्धा आहे, सो त्याच्यामुळं मला असं वाटतंय की माणसांचा उत्साह खूप जास्त असणार आहे, डबल डबल बोनांचा असणार आहे. हे बघा मंडळी, शिवनेरी किल्ला आहे 1 हे काय म्हणजे 1 पण नाही बोलणार आपण, हे बाजूलाच आहे. आणि हा शिवजन्मभूमीचा हा गेट आहे जो सर्व शिवभक्तांचे हार्दिक स्वागत करतो. बघून घ्या मंडळी, बघून घ्या कसं आहे वातावरण ते.
या ठिकाणी मोफत उसाचा रस वाटप चालू आहे आणि बघू शकता तुम्ही गर्दी बघा किती लागली इथे. स्वाभाविकच आहे कारण का ऊन पण खूप जास्त आहे. आता ना दूरपर्यंत नजर पण जात नाही आहे. आम्ही तिथून चालत आलो बघा इकडे पुढे जी आता बघा इथून दिसत नाही इथून इथे आम्ही गाडी पार्क केली आणि तिथून असं एवढं चालत जवळजवळ पाऊण तासाचं अंतर चालत आहे ना इथे येऊन पोचलो आहे. आणि बघा या ठिकाणी वरती हा पहिला दरवाजा दिसतो आहे म्हणजे इथून इथून परत असं वरती जायचं आहे आणि तिथून परत असं वरती जाऊन परत तिकडे जायचं आहे. तर एवढं अंतर चालत चालत आम्ही आलेलो आहे इकडे एवढा भर उन्हातून. ना मंडळी खूप तहान पण खूप जास्त लागलेली आहे. भूक तर लागलेलीच आहे पण तहान जास्त लागली आहे. हे अशा प्रकारचं हे शिवनेरी किल्ल्याचं हे दृश्य तुम्ही बघताय. आणि हे बघा या ठिकाणी आहे ना शिवजयंती उत्सव कशाप्रकारे साजरा केला जाणार आहे ना त्याच्याबद्दलची माहिती आहे. ह्या ठिकाणी पार्किंगची वगैरे व्यवस्था करण्यात आली आहे तीसुद्धा माहिती इथे दिलेली आहे. बघा ह्या ठिकाणी सर्व गडाची पूर्ण माहिती आहे. तर जर तुम्ही गडावरती येणार असाल तर तुम्हाला खाण्यापिण्याच्या गोष्टी तर हमखास मिळूनच जातील. सो त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण का प्रत्येक पावलावरती तुम्हाला हे असे पिण्याच्या पाण्याचे सरबताचे खाण्याचे असे स्टॉल्स तुम्हाला इथे दिसतच जातील. चला लिंबू सरबत. खरं तर मंडळी गाडी जी आहे ना मे बी किल्ल्याच्या दरवाजापर्यंत जाते पण बघा आम्हाला पुढपर्यंत काय एंट्री दिलीच नाही सो आम्हाला चालत यावं लागलं. ह्या सगळ्या ज्या गाड्या आहेत ना ह्या इमर्जन्सी गाड्या आहेत VIP गाड्या आहेत या सगळ्या. हे बघा या ठिकाणून आवाज येतोय जय भवानी जय शिवाजीचा. इथे काही दुर्घटना घडू नये म्हणून प्रत्येक ठिकठिकाणी ॲम्ब्युलन्स आहेत. हे बघा आता आपल्याला इथून एंट्री करायची आहे म्हणजे किल्ल्याचा जो ॲक्च्युअल गेट आहे तो इथून सुरुवात होतो. नॉर्मल डेजला जे कोणी येणार असतील ते नक्कीच गडाच्या इथेच बाजूलाच गाडी पार्क करून वरती जात असतील. आता आम्ही एवढं आम्ही जवळजवळ 45 मिनिटं चालत आलेलो आहे. हो मंडळी तुम्ही बघू शकता गडाचा दरवाजा बघा कशाप्रकारे सजवलेला आहे तो. वा खरं तर माझा ना शिवनेरीवरती यायची ही पहिलीच वेळ आहे आणि शिवजन्माच्या दिवशी शिवनेरीवरती येणं म्हणजे एक प्रकारचं भाग्यच आहे. बघताय हे निसर्गाचं सौंदर्य आणि हे तुम्ही बघताय महाराजांचं सौंदर्य. बघू शकता तुम्ही प्रत्येक पायरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत ही शिवाजी महाराजांची सेना त्यांच्या जन्मस्थळाचा दर्शन घेण्यासाठी निघालेली आहे. हे बघा मंडळी बघू शकता तुम्ही गर्दी किती पाठीमागे आणि आमच्या समोर देखील बघा. आता हा दरवाजा कोणता आहे तो माहित नाही पण जो पाठीमागचा दरवाजा दिसतोय ना तो मेणा दरवाजा आहे आणि तो दरवाजा क्रॉस करून आम्ही आलेलो आहे. आत्ता इथे 1:20 झालेत म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता 11 वाजता आम्ही गड चढायला सुरुवात केली
ते 1:20 आम्ही मीना दरवाजापर्यंत आहे आणि आता गडावरती जाईपर्यंत अर्धा तास तरी लागणारच आहे. तर गर्दी बघू शकता तुम्ही, म्हणजे त्याच्या त्यामुळे तुम्हाला कल्पना येईल की गर्दी किती आहे ती इकडे. हे बघा, आता ही जी माझ्या उजव्या बाजूने जे उतरण्यासाठी जी लाईन दिसते ना, ती वन लाईन आहे ती, आणि बाकीचे सगळे चढणार आहे. फक्त अर्धा तासाचा वेळ आहे आणि ते पण एवढ्या उन्हातून, रणरण त्या उन्हातून. पण तसं म्हणायला गेलं ना, थकवा असं काही जाणवत नाही, कारण का प्रत्येक पायरीवरती ना छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करतच आम्ही पुढे पुढे चाललो आहे. सो आम्हाला असं काही जाणवत नाही आहे, फक्त ना तहान लागली आहे बस. एकदा का पाण्याची व्यवस्था झाली ना, मग काहीच वाटणार नाही. जय 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 शिवाजी महादेव. आणि मंडळी, आपल्या म्हणजे लहान मोठ्यांसोबतच एकदम लहान मुलं सुद्धा आहेत एवढ्या गर्दीमध्ये, एवढ्या उन्हातून. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता, छत्रपती शिवाजी महाराजांचं नावाचं गारूड बघा किती आहे ते. बघा लहान लहान मुलं सुद्धा दाखवतो तुम्हाला. जय शिवाजी महादेव महादेव. तर मंडळी, फायनली आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी आलेलो आहोत आणि माझ्या समोरच ती इमारत आहे, समोर एकदम समोर. हे बघा बघताय, आणि बघा या ठिकाणी हेलिपॅड आहे, जे VVIP पर्सन जे असतात ना ते इथे डायरेक्टली हेलिपॅड हेलिकॉप्टर इथे थांबतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतात. पण हेलिकॉप्टरने येणं आणि आता जे ज्या पद्धतीने आम्ही आलेलो त्या पद्धतीने येणं, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, बरोबर ना? खूप फरक आहे. तर आमच्या एकदम समोरच आहे मंडळी, म्हणजे या ठिकाणावरून स्वराज्याचा महामेरू हा पूर्ण जगामध्ये पसरला होता ते हे ठिकाण. हे बघा खूप भारी हा, खूप भारी फिलिंग आहे, खूप भारी. म्हणजे मी आतापर्यंत ही जी इमारत आहे ना ती शाळेच्या पुस्तकांमध्ये किंवा चित्रांमध्ये किंवा व्हिडिओजमध्ये बघत आलो होतो आणि आज मी प्रत्यक्ष इमारत समोर माझ्या डोळ्यांनी बघतोय. महादेव महादेव महादेव.